उल्हासनगरमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने 2 व्यक्तींची 17 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प 3 मधील शांतीनगर येथे राहणारे राजेंद्र जानू पडवळ यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावण्याचं आमिष किरण दळवी यांनी दाखवलं. रेल्वे रुग्णालयाच्या नावाचे बनावट कागदपत्रे तयार केले, तसेच इतरही एका व्यक्तीला असे आमिष दाखवून दोघांकडून तब्बल 17 लाखांची फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचा संशय येताच राजेंद्र पडवळ यांनी पोलीस स्टेशन गाठून झालेला प्रकार कथन केला. तेव्हा पोलिसांनी किरण दळवी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. जानू पडवळ नावाचे इसम आहे, शांतीनगरला राहतात. तर त्यांच्याकडे तो येथील आरोपी आहे किरण दळवी, तो आला आणि त्यांनी सांगितलं की माय तो स्वतःच रेल्वेमध्ये नोकरी करतो. तो आला आणि त्यांनी सांगितलं की मी नोकरी करतो आणि मी तुमच्या मुलाला पण नोकरी लावून देतो. म्हणून त्याच्यावर त्यांनी त्याला नोकरीचं पत्र दिलं, खोटं पत्र दिलं रेल्वेमधलं, आणि त्यांच्याकडून 10 लाखाच्यावरती रक्कम घेतली. पण नंतर असं लक्षात आलं की हे पत्र जे आहे ते डुप्लिकेट आहे, अशा कुठल्या प्रकारची नोकरीचं पत्र नाही. तसेच आणखी काही 1-2 लोकांकडून जर पैसे घेतलेले आहेत, ती त्याप्रमाणे आपण त्या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे किरण दळवीच्या विरोधात, आणि त्याचा शोध सुरू आहे आणि त्याचा पुढील तपास करत आहोत.